नमस्कार ब्रह्मा रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आता उन्हाळा असल्यामुळे आणि आंब्याचा पण सीजन चालू आहे तर आज आपण मँगो मस्तानी बनवूया। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हा एक हापूस आंबा घेतलेला आहे, साखर घेतलेली, हे व्हॅनिला आईस्क्रीम आहे, हे थंड दूध आहे आणि हे मँगो इमर्शन आहे, कलर विथ इसेन्स आहे ह्याच्यामध्ये आणि आईस क्यूब घेतलेले आहेत। तर करूया आपण आता हे गार्निशिंग साठी आपण फ्रुटी फुटी आणि थोडे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। तर आपण सुरुवात करूया मस्तानी करायला। सगळ्यात अगोदर आपण हे आंब्याच्या फोडी करून घ्यायच्यात, बारीक फोडी करून घेऊया आपण। आता सर्वात अगोदर आपण हे आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, ह्या टाकायच्यात आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये आपण थंड दूध ओतायचंय, साखर टाकायची चवीप्रमाणे, थोडस आपण ह्याच्यामध्ये मँगो इमर्शन टाकूया, ह्याने कलर आणि वास पण खूप छान येतो ह्याच्यामुळे, इसेन्स असल्यामुळे। ह्याच्यामध्ये थोडे आईस क्यूब टाकायचे आपल्याला। आता हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचंय। आता ह्याच्यामध्ये आपण थोडस व्हॅनिला आईस्क्रीम टाकूया, थोडस आपण एक अर्धा स्कूप टाकलेलं आहे आणि ह्याला पण आपण परत मिक्सरमधनं फिरवून घेणार आहे, ह्याच्यामुळे आपली टेस्ट छान येणार आहे ह्या ज्यूसला। आता हे पाहू शकता तुम्ही ज्यूस आपलं किती छान झालेलं आहे, ते हा बेस तयार झालेला आहे आपला। आता हा ग्लास मध्ये टाकून घ्यायचा आहे, ग्लास मध्ये टाकून घेऊया अगोदर आपण। ही तुम्ही नक्की करून बघा मस्तानी, खूपच छान होते, बाहेर गेलं तर तुम्ही खूप महाग मिळते मस्तानी। आता ह्याच्यामध्ये आपण हे व्हॅनिला आईस्क्रीम टाकणार आहोत। हे आईस्क्रीम पण मी घरीच बनवलेले आहे, तुम्हाला मी ह्याच्या अगोदर पण व्हिडिओ दिलेले आहेत ह्याचे। हा व्हाईट आपण बेस केलेला आईस्क्रीमचा आणि त्याच्यामध्ये फक्त व्हॅनिला इसेन्स टाकून आपण व्हिपक्रीम टाकून हे सेट केलेले आहे। व्हॅनिला आईस्क्रीम खूपच छान झालेले हे, ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्याऐवजी मँगो आईस्क्रीम पण टाकू शकता। आपण आंबा थोडासा चिरून घेतलेला आहे बारीक, ह्याचे आपल्याला काप करायचे, हे पण आपण सजावटीसाठी टाकूया वरतून थोडे। ह्याच्यावर थोडी टुटी फुटी टाकूया। आणि थोडे ड्रायफ्रूट टाकायचे। आता आपली ही मस्तानी पिण्यासाठी तयार आहे। पाहू शकता तुम्ही किती सोपी येते, खूपच छान झालेली, घरच्या घरी एकदम सोपी रेसिपी दाखवलेली तुम्हाला मी। ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।